खरं तर आज आपला स्वीडनमधला शेवटचा दिवस आहे, तर मग घरातलं जे फर्निचर आहे ना ते पण आता पूर्णपणे आम्ही डोनेट वगैरे केलेलं आहे, ती लोक येऊन घेऊन गेली. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आहोत स्वीडन मध्ये, आणि स्वीडन मधला डेली रुटीन लाईफस्टाईल आणि विजडम प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा, आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो जसं की तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला कळलंच असेल की आमचा आज इथला शेवटचा दिवस आहे. सो येस, आता सगळं आवरून वगैरे झालेलं आहे, तुम्हाला मी दाखवते. आमच्या बॅग्स तर मी तुम्हाला काल दाखवल्या होत्या की सगळ्या पॅक झालेल्या आहेत, स्ट्रोलर वगैरे निघायचं रेडी आहे, सगळं पॅकिंग झालेलं आहे. सो घरातलं जे फर्निचर आहे ना ते पण आता पूर्णपणे आम्ही डोनेट वगैरे केलेलं आहे, ती लोक येऊन घेऊन गेली. तुम्हाला मी मध्ये आता क्लिप टाकेलच, ऍड करेल. सगळे पडदे वगैरे सगळं काढून झालेलं आहे, सगळ्या रूम्स आता रिकाम्या झालेल्या आहेत. आणि आता आहे ना, खरं तर आम्हाला असं वाटतंय की जेव्हा आम्ही पहिल्यांदा घर बघायला आलो ना हे, तर एकदम असं होतं, एकदम एम्प्टी. सो तसंच वाटतंय मला तर आज, नाही का सगळं फर्निचर गेलंय, काहीच उरलेलं नाहीये. थोड्याच वेळामध्ये क्लिनिंग साठीचे जी लोक आहेत ती पण येणार आणि घर क्लीन करणार आपलं व्यवस्थित असं. आणि घर क्लीन करायला 4 ते 5 तास लागणार, कारण पूर्ण घर क्लीन करायचं आहे, डीप क्लीन करायचं आहे त्यामुळे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही हॉटेलसाठी निघू, हॉटेलवर आम्ही थोडे दिवस राहणार आहोत, तुम्हाला सांगितलंच तसं. आणि हे सारखं वातावरण सांगायचं झालं तर एवढं थंडी आहे ना आता, थोडी थंडी पडायला लागली आहे. सो भारी वाटतंय, एकदम फ्रेश आहे ना वातावरण आजचं. व्ह्यू मिस करणार काय? व्ह्यू मिस करणार हो ना, रोजचा आम्ही इथे गॅलरीमध्ये थांबून मस्त कधी कधी चहा पिलेलो आहोत, कधी कधी छान ब्रेकफास्ट वगैरे पण कधी कधी इथे समर टायमिंगमध्ये आम्ही केलेला आहे. तर हा व्ह्यू बघत मस्त, आणि हा व्ह्यू खरंच मी एन्जॉय मिस करणार खरं तर. सो आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या हॉटेलच्या इथे, आणि आत्ता जस्ट टॅक्सी बुक केली, टॅक्सी येतच आहे, 1-5 मिनिटावर आहे. आणि छान आम्ही शेवटच्या या घरामध्ये मस्त फोटोज वगैरे काढले आणि आता आम्ही निघालेलो आहोत. तर चला तुम्हाला सुद्धा घेऊन जाते आणि तिकडे गेल्यानंतर हॉटेल वगैरे सगळं दाखवते. आता आम्ही कॅबमध्ये बसलेलो आहोत आणि चाललो आहोत आमच्या हॉटेलच्या इथे. आणि विक्रांत आहेत ना, त्या कॅब ड्रायव्हरला सांगत होते की आम्ही इंडियाला कायमचं चाललेलो आहोत सगळं, नाही का? तर ते त्यांचं चाललं होत्या गप्पा. सो त्यांना इतकं वाईट वाटतंय की ते म्हणतात की का तुम्ही सोडून चालले, का म्हणजे काय रिझन्स आहेत वगैरे. सो त्यांचं चाललं आहे बोलणं. तर इथल्या लोकांना खरंच खूप वाईट वाटतं की कुठल्याही पण इंडियन्स असू दे किंवा कुठल्या पण कंट्रीमधून आलेले असू दे, इथे स्वीडनमध्ये इतकी लोक ही हंबल असतात ना की ते म्हणतात की तुम्ही नका जाऊ, इथेच थांबा, इथे खूप छान आहे वगैरे असं ते छान कन्व्हिन्स करतात विक्रांतना. आणि त्यांचं चाललं आहे बोलणं. आणि वी काय इथे बघा शेजारी बसली माझ्या, हाय का ना हॉटेल. कुठे चाललो वी का आपण? हॉटेल. चला
सो आता जस्ट आम्ही हॉटेलमध्ये येऊन पोहोचलो आणि आता जस्ट सगळं सामान वगैरे घेतलं आणि वर आलो, म्हणजे रूममध्ये आलो. आणि मी आणि विहिकाच सगळ्यात पहिल्यांदा आलो आणि विक्रांत जे आहे ते पुन्हा एकदा आपल्या घरी गेलेले आहेत. तिथून थोडंफार अजून एक स्ट्रोलर आणि अजून एक बॅग आहे, सो ती आणायला गेलेले आहेत. तर चला मी तुम्हाला इथलं ह्या हॉटेलची जी रूम आहे ना ती दाखवते. इथून एंट्री केल्या इथे सगळ्या बॅग्स वगैरे आहेत आमच्या. त्याच्यानंतर भरपूर मोठा असा वॉशरूम आहे. त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर इकडे आहे आपलं हॉटेलची रूम आणि इथे मी का टीव्ही बघत झोपली आहे. सो इकडे बेड आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला असा फुल मिरर आहे जिथे आपण छान रेडी होऊ शकतो. त्याचबरोबर इकडे टीव्ही आहे, छान असा टेबल आहे आणि इकडे ना सोफा कम बेड आहे जो आपण सोफा पण कन्वर्ट करू शकतो आणि बेडसुद्धा त्याचा होऊ शकतो असा आहे. त्याच्यानंतर इकडे आपला आहे डायनिंग टेबल छोटासा आणि इथे छोटासा असं कॉम्पॅक्ट असं किचन आहे जे इनफ आहे आमच्या तिघांसाठी, जे आपण जर आपल्याला काही बनवायचं असेल सो आपण बनवू शकतो छान. तर इकडे किचनमध्ये पण ना इथे डिशवॉशर आहे. त्याच्यानंतर इकडे फ्रीज आहे, मायक्रोवेव्ह आहे, इकडे इंडक्शन आहे, चिमणी आहे. हो माव थांब. आणि किचनमध्ये लागणारं बेसिक असं बाउल आणि डिश आणि टिश्यूज वगैरे आहेत बऱ्याचशा गोष्टी. स्पून आहे तिथे, कप आहे, ग्लासेस आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि इकडे मायक्रोवेव्ह ओव्हन आहे. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत इथे. इकडे कॉफी जर तुम्हाला करायची असेल तर कॉफी मशीन सुद्धा अशी रूम आहे. आणि इथे आम्ही थोडे दिवस आता राहणार आहोत. तर चला आता थोड्या वेळ आम्ही इथे रेस्ट करणार, कारण सकाळपासून एवढी धावपळ झालेली आहे, सगळे सामानाची आवराआवर, परत ते फर्निचर वगैरे सगळे घेऊन गेले तर खूप धावपळ झालेली आहे. तर थोड्या वेळ आता रेस्ट करणार आणि त्याच्यानंतर मग इकडचा आजूबाजूचं पण फिरायला खूप छान आहे, टर्निंग टॉर्चो वगैरे आहे. सो ते पण मी तुम्हाला दाखवते. सो गुड मॉर्निंग, आज आहे आमच्या इथला हॉटेलमधला सेकंड डे आणि काल आम्ही एवढं दमलो होतो ना की आम्ही लिटरली लगेचच झोपून गेलो, त्याच्यामुळे व्हिडिओ पुढचा शूट केलाच नाही. म्हटलं की चला आता आज सकाळी छान फ्रेशमध्ये व्हिडिओला पुन्हा एकदा स्टार्ट करूया. आणि आता आम्ही सकाळचा ब्रेकफास्ट करण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि हे हॉटेल कसं आहे हे पण मी तुम्हाला दाखवते, प्लस आधी ब्रेकफास्ट काय आहे हे दाखवते. सो आता आम्ही ब्रेकफास्ट घेऊन बसलेलो आहोत बघा इथे, आणि प्रॉपर स्वीडिश असा ब्रेकफास्ट आहे. आणि ब्रेकफास्ट घेण्यासाठी गर्दी बघा, भरपूर सारे लोक इथे ब्रेकफास्ट करतायत. आणि आम्ही इथे वरच्या फ्लोअरवर येऊन बसलेलो आहोत. विहिका पण इथे ब्रेकफास्ट करते हो ना विहिका? फ्रुट्स खातीये, न्यूटेला खातीये. आणि काय काय आहे ब्रेकफास्टमध्ये सांगा. विक्रांनी एकदम मस्त असं सँडविच तयार केलेलं आहे, स्वीडिश सँडविच. तर आमचं ब्रेकफास्ट वगैरे झाला आणि आता आम्ही इथला आजूबाजूचा परिसर फिरायला निघालेलो आहोत. जसं मी तुम्हाला म्हटलं की इथे आजूबाजू पण आम्ही छान फिरणार आणि तुम्हाला सुद्धा दाखवते. खरं तर आज आपला स्वीडनमधला शेवटचा दिवस आहे, तर मग सगळं छान फिरून घेणार आहोत आज मस्त. आणि थोडीफार शॉपिंग पण करायची आहे, चॉकलेट्स वगैरे घ्यायचे आहेत जे आम्ही दरवर्षी जेव्हा इंडियामध्ये येतो तेव्हा घेऊन येतो. आणि शॉपिंग तर काय संपतच नाही आहे, कारण जेव्हा कधी खरं तर असंच होतं, जेव्हा कधी इंडियाला यायचं असतं ना तेव्हा इतकी सारी शॉपिंग होते. आणि ह्यावेळेस तर स्पेशल शॉपिंग आहे ना, कारण ह्यावेळेस कायमचं आपण भारतात परत येत आहोत. सो त्याच्यामुळे भरपूर शॉपिंग आहे. तर आज थोडीफार छोटी मोठी राहिलेली आहे, सो ती करायची आहे. चॉकलेट्स वगैरे घ्यायचे आहेत तसं मी तुम्हाला दाखवेलच. आणि चला आता आम्ही इथे आलेलो आहोत सगळ्यात सुंदर बिल्डिंग, म्हणजे आम्ही जिथे राहतो मॅल्मोमधली तिथली सगळ्यात सुंदर बिल्डिंग, ती म्हणजे ही टर्निंग टॉर्सो. आणि तुम्ही माझ्या मागे बघत असाल, इतकी मोठी आणि ट्विस्टेड अशी बिल्डिंग आहे. खरं तर ही मॅल्मोमधली आयकॉनिक बिल्डिंग आहे, टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. खूप जण इथे बघायला येतात, जे कोणी स्वीडन फिरायला येतं ते इथे येतातच येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची आठवण अशी आहे ना इथे इथली, की जेव्हा आम्ही सगळ्यात पहिल्यांदा स्वीडनला आलो होतो ना, तर तेव्हा आम्ही टर्निंग टॉर्सोच्या अगदी समोरचीच, म्हणजे समोरच्याच एक दोन बिल्डिंग्स होत्या तिथे आम्ही राहत होतो. सो आम्हाला रोज ही बिल्डिंग दिसायची, त्याच्यामुळे आमच्या खरं तर खूप जवळची ही प्लेस आहे.
आणि आज तिथे आम्ही छान फिरायला आलेलो आहोत. थोडासा संध्याकाळी पण परत येऊ, तर छान सनसेट इथे खूप सुंदर होतो, सनसेट बघायला पण येऊ. तर चला आता पुढे जाऊन तुम्हाला दाखवते मी. तर आता आम्ही इथे चॉकलेट्स घ्यायला आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता असा डब्बा इथे मिळतो आणि तुम्हाला एवढ्या सगळ्या चॉकलेट्स आहेत बघा भरपूर. सो तुम्हाला जेवढ्या घ्यायच्या तुम्ही तेवढ्या बॉक्समध्ये भरून घेऊ शकता आणि मग ते वेट करतात आणि त्याच्यानुसार मग आपण त्याचं पेमेंट करायचं असतं. सो दरवर्षी आम्ही या चॉकलेट्स घेऊन जातो सगळ्या फॅमिली रिलेटिव्ह्स फ्रेंड सगळ्यांना. सो चला आता आम्ही ह्या असे भरलेले आहेत चॉकलेट्स. अजून एक बॉक्स घेऊया मला वाटतं, नाही का आता जस्ट सनसेट झाला आणि तुम्हाला मी दुपारी म्हटलं होतं की आम्ही सनसेट बघायला येणार म्हणून, तर खूप छान वाटलं. इथला म्हणजे स्वीडनमधला शेवटचा सनसेट बघून आम्ही आता उद्या निघणार आहोत भारतासाठी आणि खरंच खूप इमोशनल मोमेंट आहे हा आमच्यासाठी, कारण पीकामध्ये बाय बाय सन. तर येस, खूप इमोशनल मोमेंट आहे आमच्यासाठी आणि इतके वर्ष आम्ही इथे राहिलो आणि आता चाललेलो आहोत स्वीडन सोडून. सो म्हणलं की चला शेवटचा सनसेट आपण बघून जाऊया. तर मस्त वाटते, तुम्हाला काय वाटते? छान वाटते, इमोशनल वाटते खरं तर, कारण का 4 वर्ष स्वीडननी भरपूर काय काय दिलं आपल्याला, भरपूर गोष्टी बघितल्या आपण आणि आता शेवटची वेळ आली आपली जायची. सो मिक्स फिलिंग आहेत, इमोशनल आणि हॅपी. इंडियाला जायची एक्साइटमेंट पण खूप आहे पण इथून सोडून जायची म्हणतात ना एक नर्वस पण आहोत आम्ही खरं तर इकडून सोडून जाण्यासाठी. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, मिक्स फिलिंग्स आहेत आमच्या आता सध्या तरी. तर चला असा होता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय, सी यू, थँक यू. लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल.